हॅलो एव्हरी वन आय एम राऊत सर वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आज आपण येता सहावीच्या पुस्तकामधील युनिट नंबर वन पॉईंट फायू न्यू जोज प्रोजेक्ट हे शिकणार आहोत सो लेटस स्टार्ट द युनिट नंबर वन पॉईंट फाईव्ह तर मुलांनो पेज नंबर थर्टीनवरती दिलेलं पहा त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर पहिल्या चित्रामध्येच काय म्हटलेलं आहे पहा की अ स्पेससिप सेटल्स इन फ्रंट ऑफ अक्षयस हाऊस तर तिथे अक्षयचं घर दिसतं आहे अक्षय घरातून बाहेर आलेला दिसतोय आणि पाहतो तर काय आहे तर एक म्हणजेच अवकाशयान हे काय त्याला दिसतं ते जे बाजूला चित्र आहे ते कशाचं आहे अवकाशयानाचं म्हणजेच स्पेसिप म्हणजेच काय अवकाशयान तर आता अक्षय काय म्हणतो पहा वॉट इज दिस स्ट्रेंज लाइट, हॉट डू आय सी हा विचित्र प्र प्रकाश कशाचा आहे मी काय पाहतो आहे मग तेवढ्यात तेतून आवाज येतो दुसरं चित्र पहा हॅलो आय एम न्यू जो फ्रॉम द प्लॅनेट मार्स मग तो, तो सांगतो अरे मी मंगळ ग्रहावरील न्यू जो आहे आणि मग नंतर अक्षय त्याला विचारतो हॉट डू यू मीन विचारतो हॅलो आय एम अक्षय त्याच्याच पहा आय कांट बिलीव माय आयज आर यू रियल तो म्हणतो माझं नाव अक्षय आहे खरंच माझा माझ्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही आहे आर यू रियल तू खरंच न्यू जो मंगळावरीलच आहे का मग तो सांगतो व्हॉट डू यू मेन रियल अरे रिअल म्हणजेच तुला काय म्हणायचं आहे आय एम हिअर ऑन माय स्कूल प्रोजेक्ट मी इथे कशासाठी आलेलो आहे तर माझ्या शाळेमध्ये दिलेला प्रकल्प जो आहे तो करण्यासाठी टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स आय नीड हेल्प आणि मानवी शरीराचा अभ्यास करायचा आहे मला आणि मला त्यासाठी गरज पाहिजे मदत पाहिजे आणि मग अक्षय सांगतो ओ यू टू हॅव प्रोजेक्ट्स अरे म्हणजे तुम्हालासुद्धा प्रकल्प करायला सांगतात आय विल हेल्प यू आय हॅव मेनी चार्ट्स मॉडेल्स बुक्स अँड टॅबलेट्स तर माझ्याकडे खूप चार्ट्स आहेत मॉडेल्स आहेत बुक्स आहेत टॅबलेट्स आहेत मी तुला निश्चितपणे मदत करेल आणि आता दुसरा पार्ट पा की अक्षय आता काय करतोय की त्या न्यू जोला त्याचे मॉडेल्स दाखवतोय तर दीज मॉडेल्स शोज ह्यूमन बॉडी पार्ट्स तर ह्या प्रतिकृती आपल्याला काय दाखवत आहेत तर माव मांडवी अवयवांचे अवयव दाखवत आहेत त्याचे आता नावं व्यवस्थित पाठ करायची ओके म्हणजेच पहिलं पहा पहिल्या चित्रामध्ये काय म्हटलं आहे आय लीड आय लीड म्हणजेच ब फोर फोरहेड म्हणजेच कपाळ आय आयब्रो आयलासेस चेक चेन थ्रोट नेक नॉस्ट्रील म्हणजेच हे शब्द तुम्ही काय करायचं आहे चित्र काढायचं आणि ते शब्द तिथे देऊन पाठ करायचे आता दुसरं चित्र पहा फेस पाम एल्बो बेस्ट नी अँकल हिल आणि बिकटो बिकटो म्हणजे मोठं बोट त्याच्यानंतर या साईडचे पहा शोल्डर चेस्ट आर्म वि रिस्ट हँड थाय लेग टोज म्हणजेच बोटे तर अशा पद्धतीने हे काय करायचं आहे चित्र काढायचे आणि नावं व्यवस्थित न ना चुकता लिहून काढायचे आणि त्याचे मराठीत देखील अर्थ लिहायचे ओके आता पेज नंबर फोर्टीनवरती पहा नाव लुक ॲट मी दिस इज माय एल्बो जॉईंट मग तो म्हणतो माझ्या माझ्याकडे बघ हा माझा एल्बो जॉईंट आहे आय कॅन मूव इट लाईक दिस आणि मग तो सांगतो याची मी हालचाल करू शकतो त्याच्यानंतर पहा दिस इज माय शोल्डर जॉईंट आय कॅन टर्न इट इन थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे हा माझा आहे आणि मग हा थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये काय करू शकतो टर्न करू शकतो मग त्याच्यानंतर बट नॉट दिस वे परंतु अशा पद्धतीने नाही आहे वाव कॅन यू अल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ अरे पृथ्वीवरती आणखी काही दुसऱ्या गोष्टी आहेत का सजीव की त्याही मला तू सांगतोस का मग त्याही मला सांग आणि मग अक्षय सांगतो पहा नथिंग सिम्पलर बघ आता हत्तीचं चित्र दाखवतोय आणि तो, तो सांगतो तुम्ही हत्तीचं चित्र स्क्रीनवरती पाहू शकता टस्क ट्रंक फ्रंट लेग हिंड लेग आणि तेल त्याच्यानंतर काऊचं चित्र दाखवतोय हॉर्न जॉ फूप आणि फूज त्याच्यानंतर पक्ष्याचं चित्र आहे पहा की विंग आहेत बिग बिल आहेत फिदर्स आहेत आणि क्लॉ आणि शेवटी सिंहाचं चित्र आहे लायनचं विस्कर्स मेग आणि पॉ ओके आणि आता पेज नंबर फिफ्टीनवरती पहा

माझा आता पृथ्वीवरती जो मला वेळ दिलेला होता तो संपलेला आहे आणि आता मला गेलंच पाहिजे थँक्स फ्रेंड बाय आणि मग तो सांगतो लेट्स लेट लेटस मीट अगेन थँक्स आणि मग तो अक्षय काय करतो त्या न्यूजोला बाय करतो टाटा करतो नाव यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ओके आणि आता uh, पॉइंटर्स म्हटलेला आहे म्हणजे काही प्रश्न दिलेले आहेत तर पा हिअर आर सम फिगर्स फ्रॉम न्यूजोज प्रोजेक्ट बट सॅडली ही हॅज मेड सम मिस्टेक्स इन ड्रॉईंग अँड लेबलिंग देम हेल्प दे हिम करेक्ट हिज मिस्टेक तर न्यूजोने काय जोने काय केलेले आहेत चित्र काढलेले आहेत आणि ले? त्याला लेबल म्हणजेच नावं दिलेले आहेत परंतु ते नावं चुकलेले आहेत तर मग तुम्ही काय करायचं आहे ती पुन्हा चित्र काढायची आणि ती नावं दुरुस्त करायची एक्झाम्पल पहा हत्तीचं एलेफंटचं चित्र पहा तर त्याने टेल म्हटलं आहे सोंडेलाच काय म्हटलं आहे टेल त्याच्यानंतर ते फोर लेग्स हिंड लेग्स तर या पद्धतीने गाईचं पक्ष्याचं आणि माश्याचं जे जे चुकीचं आहे तिथे तुम्ही काय करायचं आहे चित्र काढून करेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर पान नंबर सोळा पहा न्यूजो इज रिव्हाइजिंग हीज प्रोजेक्ट ऑन बॉडी पार्ट्स युजिंग द क्वेश्चन अँड आन्सर्स मेथड रीड द फॉलोईंग अँड ॲड मोर क्वेश्चन्स अँड आन्सर ऑन द सेम टॉपिक तर मुलांनो इथे प्रश्न आणि उत्तरं दोन्ही दिलेले आहेत तुम्ही वहीमध्ये लिहायचे आणि ते वाचायचे देखील मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक दोन वाचून दाखवतो डू बर्ड्स हॅव विंग्स यस दे डू डज अ लायन हॅव अ ट्रंक नो इ डझन Do elephants have ears? Yes, big ears. Does a buffalo have tusks? No, it doesn't. I have, doesn't have tusks, but it has horn. Then, does a fish have ears? No, it doesn't. मजे ज माशाला काणस तत कर नहीं. तर बी मदे जे दिल्लाइथ, ते तुमी वचने जा प्रतन करा, अनी लिओन करा. Now, you can take the screenshot. ओके आणि आता तिसरं लुक ॲट द पिक्चर अँड डिस्क्राईब्स द पार्ट्स ऑफ द प्लांट विथ द हेल्प ऑफ द लेबल्स तर एक झाडाचं चित्र आहे आणि त्याच्या प्लॅन्ट म्हणजेच नावं दिले आहेत तर पहिलं आहे फ्लावर्स म्हणजेच फुलं आहेत त्याच्यानंतर बड कळे आहे त्याच्यानंतर फ्रूट फळ आहे <coughs> स्टीम लिव्ज पाने आहेत आणि शेवटी रूट्स म्हटले मुळं देखील आहेत इकडे फ्लेश आणि सीड्स आहे आणि त्याच्यानंतर शेवटी पहा येलो कलरमध्ये लिहिलं आहे लर्निंग अबाउट लँग्वेज तर भाषा शिकायची तर ते कशा पद्धतीने टाईप्स ऑफ सेंटेन्सेस इथे वाक्याचे प्रकार सांगितलेले आहेत वाक्याचे प्रकार किती आहेत तर चार आहेत कोणते आहेत पहा यू नो देअर आर फोर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस स्टेटमेंट्स पहिला आहे विधान वाक्य म्हणजे स्टेटमेंट्स दिस इज अ फ्रेंडली डॉग दुसरं क्वेश्चन्स प्रश्नार्थक वाक्य हॉट्स द टाईम आर यू रेडी तिसरा कमांड्स ऑर ऑर्डर्स म्हणजे अज्ञातक वाक्य कम इयर गोदियर सिट डाऊन स्टँड अप हे सर्व काय झालं कमांड्स ऑर ऑर्डर्स आणि चौथा आहे एक्सक्लेमेशन्स म्हणजेच काय उद्गारवाचक वाक्य हाऊ नाईस वाव आय एम व्हेरी लकी आणि फाइंड आउट एक्झाम्पल्स ऑफ इच टाईप ऑफ सेंटेन्स फ्रॉम न्यू जोज स्टोरी तर या स्टोरीमधील आणखी काही अशी उदाहरणं शोधा आणि ते वहीमध्ये लिहा okay if you like this video then press the bell icon any suggestions comments comment in comment box make sure you have subscribed the channel and uh, press the bell icon to get notification of the next videos thank you